बीडच्या परळीत ऑइल मिल मध्ये स्फोट झाला यामध्ये एकाचा मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत बीडच्या परळी शहराजवळ असणारी गजानन ऑइल मिल ही गेल्या दोन वर्षापासून बंद आहे मिल पुन्हा चालू करण्यासाठी सध्या डागडुरीचं काम सुरू आहे नेहमीप्रमाणे अनेक कामगार सकाळी मिलमध्ये येत होते मात्र मिलच्या बाजूला असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये अचानक भीषण स्फोट झाला या स्फोटात अकोला येथील कामगार गोपाळ गंगणे याचा जागीच मृत्यू झालाय तर ज्ञानोबा लुंगेकर आणि गोपाळ घाटोळकर हे दोन कामगार जखमी आहेत जखमी दोघांवर आंबेजोगाईच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत स्फोट एवढा भीषण होता की संपूर्ण पत्र्याचा शेड उद्ध्वस्त झाले नेमकं पत्र्याच्या शेडमध्ये काय होतं आणि स्फोट कशाचा झाला हे अद्याप समजू शकलं नाही घटना समजताच परळी ग्रामीण पोलीस अधिकारी गजानन ऑइल मिलमध्ये पोहोचले असून तपास सुरू आहे